हरी झिरवाळ यांचे यांचा विधानसभेचे आता हे उपाध्यक्ष झालेले आहेत. झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली असल्याचं कळतंय. आता विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ यांची निवड झाली असल्याचं कळतंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे आता उपाध्यक्ष असतील. झिरवाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून आता नरहरी झिरवाळ यांची निवड झालेली आहे. नरहरी झिरवाळ यांची निवड ही बिनविरोध झाली असल्याचं देखील कळतंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय पेणकर. संजय, काय अपडेट? एकंदरीत विधानसभा उपाध्यक्षासाठी आपण काल पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ त्यांनी अर्ज भरला होता आणि शक्यता होती की ती निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल. परंतु भाजपतर्फे अशोक उईके यांनी आमदार अशोक उईके यांनी अर्ज भरल्यानंतर आज त्यांच्यामध्ये लढत होणार होती. परंतु एकंदरीत आज शेवटच्या दिवशी किंवा आज जो अवधी दिला होता शेवटच्या क्षणी जो आहे तो अशोक उईके यांनी जो आपला उमेदवारी अर्ज होता तो मागे घेतल्याने नरहरी झिरवाळ हे आता विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून घोषित झालेले आहेत. एकंदरीत नरहरी झिरवाळ यांचं सांगायचं झालं तर ते दिंडोरी मतदारसंघातील आहेत आणि शरद पवारांचे फार जवळचे त्यांचे संबंध राहिलेले आहेत. आणि एकंदरीत एखाद्या ग्रामीण भागातून येऊन सुद्धा त्यांचा जो समर्थक पाठिंबा जो आहे त्यांच्या समर्थकांचा तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2004 ची निवडणूक लढल्यानंतर आपण सांगू शकतो मागच्या त्याच्यानंतरची 2009 ची निवडणूक जी होती ती जागा जी आहे ती शिवसेनेने काबीज केली होती. परंतु तदनंतर पुन्हा 2014 ला त्या संदर्भामध्ये जी निवडणूक झाली होती त्याच्या नरहरी झिरवाळ निवडून आले आणि आताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा 2019 च्या त्यांचा विजय झाला. आणि असं सांगायचं झालं तर नरहरी झिरवाळ किती व्यक्ती आहे ज्यांनी शेती संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बऱ्याच प्रश्नी आवाज उठवलेला आहे आणि शरद पवार यांचे जवळील संबंध बघले कारणाने एका ग्रामीण भागातील व्यक्तीला किंवा प्रतिनिधीला विधानसभेचं उपाध्यक्षपद भेटणं ही फार मोठी बाब राहू शकतो. संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर नरहरी झिरवाळ यांचे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे.